मित्रांनो नमस्कार. या भागात आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाचा जी काही जी आर निघालेला आहे, म्हणजे जे महाराष्ट्र शासना सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी काही जागे निघाले त्याच्या संदर्भामध्ये, तर हे PDF जर बघितलं आपण तर हे PDFमध्ये तुम्हाला दिसतंय की हे जे PDF आहे ते पूर्ण PDF आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आहारतज्ञ असेल, हे आहारतज्ञ असेल, त्याच्यानंतर मग अधिपरिचारिका, त्याच्यानंतर अभिलेखपाल असेल, वस्त्रपाल असेल, सगळ्यांच्या जागी आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे संवर्ग आहेत ते संवर्ग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर उपसंचालक आरोग्य सेवक नाशिक मंडळ असेल किंवा कार्यालय क्षेत्राशी जे काही कार्यालय न्याय उपलब्ध जागे आहेत त्याच्याबद्दल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जागे, हे जे 9000 जागे आहेत ते आपल्याला दिसतात. आता इथं बघणार आहोत आपण की जी काही ऑनलाईन प्रक्रिया आहे, तर जी ऑनलाईन प्रक्रिया कधीपासून सुरू झाली, टोटल जी जागे आहे तुम्हाला दिसतात इथं, तर टोटल जागे इथं नॉन पेस आ पेस ह्या स्वरूपातल्या सगळे जागे तर ते इथं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये काही शैक्षणिक आहारता, जे प्रत्येक शैक्षणिक आहारता वेगवेगळ्या प्रकारचे आहे, त्याच्यानंतर पदसंख्या असेल तर इथं तुम्हाला पदसंख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे की जे निवड करण्याची पद्धत असेल, त्याच्यानंतर जे शुल्क महत्त्वाचं म्हणजेच काय शुल्क जे दाखवलेलं आहे, शुल्क आहे तर ते अमागासासाठी किंवा अमागास जे वर्ग आहे तर अमागासासाठी 1000, म्हणजे ओपनसाठी 1000 आणि EWS किंवा अनाथासाठी किंवा OBCसाठी 900 रुपये शुल्क आकारलेलं आहे. माझ्या सैनिकासाठी परीक्षा शुल्क निरंक आहे. त्याच्यानंतर अर्ज पद्धती आपल्याला इथं दाखवलेली आहे की ह्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर हे बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढं जर बघितलं आपण 29/8 पासून ते 18 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे, लास्ट डेट लक्षात ठेवायची की 18 तारीख आहे, तर हे लास्ट डेट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर जर पुढं बघितलं तर वयाचा पुरावा, हे सगळे दाखले तिथे दिलेले आहेत, ते आपल्याला गरज नाही. आता इथंही महत्त्वाचा भाग म्हणजेच काय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स आता इथं आपल्याला बघायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर इथं बघितलं तर आपण सुरुवातीला गृहवस्त्रपाल आहे, तर त्याचे 1969 काय एवढं आहे, तर त्याच्यामध्ये एक्झामिनेशन सर्टिफिकेट म्हणजे 12वी पास असलं पाहिजे, सेकंडरी हायर सेकंडरी स्कूल. त्याच्यानंतर भांडारनी वस्त्रपाल म्हणजे काय 6 इयर्स म्हणजे सेकंडरी हायस्कूल सर्टिफिकेट पाहिजे इथे आपल्याला. त्याच्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, जे काही प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लॅबोरेटरी सर्कल, जे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर जे आपण आहे, तर ते केमिस्ट्री, बायोलॉजी, जे काही झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, हे रेकग्नाइज युनिव्हर्सिटी डिप्लोमा मेडिकल झाला असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन DMLT कोर्स झाला असेल गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून, किंवा शॉल बी डिग्री, बॅचलर ऑफ डिग्री पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी ऑर बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये झाला असेल, त्याच्याबद्दल आपल्याला भरता येतं. आणि त्याच्यानंतर वैज्ञानिक अधिकारी जे काय मलेरिया 95% लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, ज्याला शॉल बी प्रोसेस केमिस्ट्री आणि बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स डिग्री फॉर द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर इन मेडिकल लॅबोरेटरी गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन, किंवा याला आपण काय डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी बॅचलर, आणि हे जिल्हा गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये केमिस्ट्री असायला पाहिजे किंवा कोणती डिग्री, त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून त्याला पॅरामेडिकल हे राहायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्याला पण त्याच पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, ब्लड ट्रान्सफ्युजन, ब्लड बँक, ह्या पद्धतीचे औषध निर्माण अधिकारी म्हणजे हे जे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमधलं कोणतीही इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर फार्मसी झालेली पाहिजे, याच्यामध्ये फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत ते भरू शकतात. त्याच्यानंतर आहारतज्ञामध्ये होम सायन्सवाले भरू शकतात, ECGमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीवाले, त्याच्यानंतर डायलिसिसवाले म्हणजे त्याच्यानंतर अधिपरिचारिका जे आहेत ना, त्याच्यामध्ये भारतीय परिषदेच्या जे निकषानुसार आहेत, अधिपरिचारिकासाठी 50% दूरध्वनी चालेल, टेलिफोन ऑपरेटरवाला आहे तर ते भरू शकतात आपण टेलिफोन ऑपरेटर स्कूल सर्टिफिकेट आणि हिंदी इंग्लिश नॉलेजवालं ते टेलिफोन ऑपरेटर. वाहन चालक ड्रायव्हर जे असेल ना तर ते शिंपी, जे हॅव अ पास सेकंडरी हायर सर्टिफिकेट एक्झामिनेशन पासेस, टेलरिंग कटिंग इन्स्टिट्यूशन रेकग्नायझर गव्हर्नमेंट एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर गव्हर्नमेंट क्वालिफिकेशन देरबा, मग हे टेलरिंगसाठी आपल्याला करता येऊ शकतं, 6 इयर्स प्रेझेंटची हे येऊ शकतं. त्याच्यानंतर कारपेंटर, त्याच्यानंतर नेत्रचिकित्सा डिग्री असली पाहिजे आपल्याला, मनोविकारतज्ञ मास्टर PMSW 2 इयर्स फुल मास्टर सोशल वर्कर विथ द मेडिकल सोशल वर्क और डिग्री इन सोशल वर्क वन ऑफ द सब्जेक्ट रेकग्नाइज युनिव्हर्सिटीपासून झालं पाहिजे आपल्याला, MSW झालं पाहिजे 2 इयर्स फुल टाइम मास्टर सोशल वर्कर समाजसेवा अधिकारी मनोविकारतज्ञ आपल्याला बनता येतं. त्याच्यानंतर भौतिक उपचारतज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हे झालं पाहिजे, फिजिओथेरपी झालं पाहिजे. रासायनिक सहाय्यकामध्ये BSc बायोकेमिस्ट्री किंवा BSc विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आपल्याला रासायनिक सहाय्यक आपल्याला भरता येतं. म्हणजे रासायनिक सहाय्यकामध्ये 25व्या नंबरचं जे आहे तर ते आपल्याला भरता येतं, तर ते BSc केमिस्ट्री प्रिन्सिपल रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आपण रासायनिक सहाय्यकासाठी भरता येऊ शकतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे.
त्याच्यानंतर बघितलं तर अभिलेखापाल जे काही अभिलेखापाल आहे, वॉर्डन आहे, वॉर्डन बी एस सी ऑनर्ससाठी किंवा इन ई डी इन आर्ट्स ऑर सायन्स ऑर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, तर ते वॉर्डन किंवा गृहपालासाठी आर्ट ऑर सायन्स बी एस सी ऑनर्स डिग्री किंवा डिग्री इन आर्ट्स ऑर सायन्स ऑफ द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी वॉर्डन गृहपाल भरता येते. अभिलेखापाल म्हणजे रेकॉर्ड कीपर, जे असे ग्रॅज्युएट रिकग्नायझर युनिव्हर्सिटीमध्ये सर्टिफिकेट डिप्लोमा अँड लायब्ररी सायन्सेस म्हणजे डिझायरेबल एक्सपिरियन्स लायब्ररी वर्क रिकॉर्ड मेंटेनन्स नॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स. आरोग्य पर्यवेक्षकासाठी आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर जे आहे बॅचलर ऑफ डिग्री रेकॉर्ड युनिव्हर्सिटी शॅल बी सक्सेसफुली कम्प्लीट पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्सेस. त्याच्यानंतर इथं झालेलं पाहिजे सॅनिटरी इन्स्पेक्टरची जागे आहेत, हे झालेलं आहे याच्याविषयी. आता जर बघितलं मी आपण आता मित्रांनो याचे जागे जर बघितले डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ मिनिस्टर मुंबईचे तर त्याच्यामध्ये डिवाईड झालेले आहेत, टोटल तीन आहेत, टोटल तीन जागे आहेत टोटल ऑपरेटरच्या. त्याच्यानंतर हेल्प सर्व्हिस जे काही वाहन चालक आहे, त्याच्यानंतर सिम्पीसाठी फक्त तीन जागे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आता मित्रांनो बघितलं आपण की कोल्हापूरला जर बघितलं तर वॅकन्सी याचे वॉर्डनच्या वाक्यचे 15% जे आहेत ना ते दिलेली आहेत, तर ते टोटल वॅकन्सी दिलेली आहेत कोणत्याच याला नाही, डायरेक्टली आपल्याला जनरलमध्ये टोटल ओपनला ओ बी सीला एक एक जागा आहे तर वॉर्डनची. त्याच्यानंतर ब्लड सायंटिफिक ऑफिसर जे आहे ना ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरसाठी पण दोन जागे आहेत ओ बी सी, ही वॅकन्सी टोटल वॅकन्सी दोन आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर औरंगाबाद सर्कलमध्ये जे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहेत तर ते 3, 2, 6 अशा पद्धतीचे आहेत, ओबीसी 2, 1 अशा पद्धतीचे आहेत. तर त्याच्यामध्ये पॅरलली जे आहेत टोटल वॅकन्सीज 3 जे जनरलमध्ये 2 आहेत, फक्त 2 जागेवर आपल्याला लढत आहे. त्याच्यानंतर बघितलं तर औरंगाबाद सर्कलमध्ये क्षकिरण अधिकारी जे आहेत ना 2 आहेत, त्याच्यानंतर औरंगाबाद ब्लड सायंटिफिक ऑफिसर जे काही सर्कल आहे तर ते एवढं आहे, औषध निर्माण अधिकारी 2 आहेत. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आहारतज्ञ असेल, त्याच्यानंतर अधिपरिचारिकेचे जे काही प्रत्येक याच्यामध्ये जी जागे आहेत सुतार असेल, अभिलेखापाल महत्त्वाचं पद आहे, रेकॉर्ड कीपर आपण म्हणतो तर रेकॉर्ड कीपरची जी जागा आहे तर ती 5 टोटल आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर एवढे जागा आपल्याला दिसू शकतात. त्याच्यानंतर वीजतंत्र इलेक्ट्रिशियनची जागे आहे, त्याच्यानंतर वर्कर मल्टीपर्पज म्हणून, त्याच्यानंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असेल, त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटचे जागे भरपूर आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी वॅकन्सीज 1, 1, 1, 6 आहेत. त्याच्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 6 जागे, लातूरला जागे आहेत बघा की 12, 6, 4 अशा पद्धतीच्या. त्याच्यानंतर क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी जे असणार 4 आहेत. त्याच्यानंतर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर असेल, डेंटल मेकॅनिक असेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन ECG टेक्निशियन असेल, त्याच्यानंतर टेलर असतील, त्याच्यानंतर लातूरला अधिपरिचारिकेचे अधिकारी असतील, त्याच्यानंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असतील, डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर नांदेडचे जे काही आहे तर त्याच्यामध्ये जागे आहेत. सगळ्यात जास्त डिस्ट्रिक्ट मलेरिया हेल्थ वर्कर मेल जे आहेत ना हेल्थ वर्कर हे सगळ्यात जास्त जागे आहेत ओबीसीसाठी, तुमचे 44 जागे आहेत टोटल. त्याच्यानंतर लातूरला पण जे काही मलेरिया बीड जे आहेत ना तर ते 30 जागे आहेत. त्याच्यानंतर रेकॉर्ड कीपर ज्या अभिलेखा आहेत, त्याच्यानंतर अकोल्याला आहेत, हे सगळे जे आहेत तर ते महत्त्वाचे. डेंटल आरोग्य तज्ज्ञ सिम्पी म्हणून आहे तर 1-1 जागे, जास्त जागे नाही आहेत. त्याच्यानंतर अधिपरिचारिका आहे आणि जर बघितलं असिस्टंट हेल्थ वर्कर वॅकन्सी आहे त्याची. नंतर नागपूर सेंटरला पण आहेत तर हे सर्व दिलेले आहेत. आणि मित्रांनो इथं जे आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर तर तिथं केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर DMLTची जी प्रोसेस आहे DMLT लागणार नाही, किंवा डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी बॅचलर सायन्स और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये झालं पाहिजे दोन्ही, आणि तीनही जी पदं आहेत तर ते याच्याबद्दल आहेत. तर ते ह्याच्याबद्दल थोडंसं इथं चेंज होऊ शकते का नाही हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. तर आपल्याला भरता येईल जे पदं आहेत ना तुम्हाला भरता येईल त्या पदाचा विचार करा आणि ते भरू शकता. आणि ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला याच्याबद्दल तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता, तर याच्याबद्दल आपण आणखीन माहिती घेऊयात. आणि जे पदं आहेत जे पदाचा विचार करून तुम्ही
भरू शकता, जे काही ग्रहपाल तुम्हाला भरता येऊ शकतं ते ग्रहपालसाठी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सीनियर टेक्निकल असिस्टंट जे भरू शकतात, त्याच्यामध्ये 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. एम कॅपेसिटी इन्स्पेक्टर व्हेकल इन इन डिफेक्ट परमनंट व्हेकल. कनिष्ठ तांत्रिक सहायकामध्ये जे आहे ना पासेस NCVT जी सर्टिफिकेट 5 इयर्स एक्सपिरियन्स फुलफिल वर्कर फ्रॉम द कन्सर्न ट्रेड इंडस्ट्रीयल गव्हर्नमेंटचा ट्रेड पाहिजे. त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहायक जे आहे ना सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशनचे 5 डिप्लोमा आयदर बायोमेडिकल क्वालिफिकेशन 3 to 5 years प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ रिलेवंट सब्जेक्ट हे जे आहे. त्याच्यानंतर सांख्यांकी अन्वेषक जे आहे ना BSc मॅथ पाहिजेत, BCom किंवा ग्रॅज्युएट BSc विथ मॅथ इकॉनॉमिक स्टॅटिक्स ऑफ द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सांख्यिकी अन्वेषकसाठी हे आपल्याला भरता येतं, किंवा BCom झालं असेल तरी चालू शकतं, और BA इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिक्स ऑफ द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. कार्यदर्शक फॉर्मनसाठी जे आहे ना प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा हे पाहिजे. सेवा सर्व्हिस इंजिनियर जे आहे ना सर्व्हिस इंजिनियरसाठी पण खूप आहेत. वरिष्ठ सुरक्षा सहायक जे आहे ना तर त्याच्यामध्ये पण नॉलेज असलं पाहिजे. फायटिंग इक्विपमेंट 5 इयर्स अथॉरिटी गव्हर्नमेंटसाठी हे दिलेलं आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जे मास्टर ऑफ सोशल वर्कर आणि विथ मेडिकल अँड सायकोलॉजिकल सोशल वर्कर स्पेशलायझेशन फॉर्म स्पेशलायझेशन रिक्वायरमेंट युनिव्हर्सिटी पाहिजे. त्याच्यानंतर SSC शॉर्ट हँडवाले पाहिजे, लघुलेखक स्टेनोवाले, निम्नलिखित लघुलेखक स्टेनोवाले. त्याच्यानंतर ET पाहिजे, क्षकिरणवाले, किंवा आरोग्य निरीक्षकासाठी जे आहे ना इथं दिलेलं आरोग्य निरीक्षकासाठी कम्प्लिटली पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग झालेली पाहिजे नागपूरला. त्याच्यानंतर सॅनिटरी इन्फेक्शन तुम्हाला भरता येऊ शकतं. वीजतंत्री असेल, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक म्हणजे शस्त्रक्रिया गृह सहाय्यक जे आहे ना शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर असिस्टंट ह्या 5 सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर जर बघितलं आपण जर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी जे सक्सेसफुल कम्प्लिटेड पॅरामेडिकल बेसिक्स आहे कनिष्ठ ओवरीवर जे आहे ना तर ते विथ इंग्लिश वन ऑफ द सब्जेक्ट एक्झामिनेशन झालं पाहिजे. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे ह्या सगळ्या पदाची तुम्हाला इथं 37 जे पदं आहेत तर ते पदाचं जे निरीक्षण तुम्ही करा, केल्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाऊ शकतं. कमाल मर्यादा जे 45 वयापर्यंत दिलेली आहे, बेंचमेकर्स तुम्हाला दिलेला आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं भरायचं आहे, कुठं कोणत्या मंडळामध्ये जे भरायचं आहे तर ते मंडळ तुम्हाला बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो थांबूयात, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.